तुम्हाला असा प्रश्न पडला का भूकंप म्हणजे काय, भूकंप का होता, खडगाची निर्मिती कशी झाली असावी, ज्वालामुखीचा उद्रेक कसा, या जर गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असेल तर आपल्याला भूगोल या विषयातील इयत्ता आठवीचं प्रकरण दुसरं ते म्हणजे पृथ्वीचे अंतरंग याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चला तर मग आपण बघूया पृथ्वीचे अंतरंग नेमकी कसे आहे. तर पृथ्वीच्या अंतरंगाचे साधारणपणे तीन भाग पडलेले आहेत. पहिला जो भाग आहे तो म्हणजे भूकवच, दुसरा आहे प्रावरण, तिसरा आहे गाभा. भूकवचाचे पुन्हा खंडीय कवच आणि महासागरीय कवच असे दोन उपप्रकार पडतात. भूकवचाची खोली ही साधारणपणे 30 किलोमीटर आहे. खंडीय कवच हे प्रामुख्याने सियाल म्हणजेच सिलिकॉन व अल्युमिनियम यांचे बनलेले आहेत, म्हणून पूर्वी याला सियाल असं म्हटलं जायचं. तर महासागरीय कवच हे सिलिकॉन व मॅग्नेशियम यांपासून बनलेलं आहे, म्हणून त्याला सायमा असं म्हटलं जात असत. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे प्रावरण. प्रावरणामध्ये शिलारसाची कुठे आढळून येते, भूकंपाची केंद्र सुद्धा याच भागामध्ये आढळून येतात. या प्रावरणाची खोली साधारणपणे 2870 किलोमीटर आहे. त्यानंतर पृथ्वीचा अंतरंगाचा तिसरा भाग तो म्हणजे गाभा. या गाभ्याचे पुन्हा दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे बाह्य गाभा, दुसरा भाग म्हणजे अंतर्गाभा. गाभ्याची खोली ही 3471 किमी असावी. बाह्य गाभ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. या बाह्य गाभ्यामधून दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाहीत, परंतु भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र या गाभ्यातून प्रवास करतात. त्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे अंतर्गाभा, जो पृथ्वीचं केंद्र मानला जातो. यामध्ये निफेचं प्रमाण जास्त असतं. तसेच पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचं तापमान हे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना एवढं असतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पृथ्वीचे अंतरंग समजून घेतलेलं आहे.